पुनः एकदा संत वसंत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। या भागातही आपण संत जनाबाईंचाच विचार करणार आहोत। श्रोते हो, संत जनाबाईंचा विचार करत असताना 13व्या शतकातल्या उत्तरार्धातली सामाजिक स्थिती लक्षात घ्यावी लागेल। शके 1212 असा ज्ञानेश्वरीचा कालावधी आहे। विठोबा खेचरांच्या आज्ञेवरनं संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांबरोबर प्रवास करावा असा क्षण आला ज्या वेळेला संत जनाबाई बरोबर आहेत। आपल्या गुरुच्या माध्यमातून गुरुच्या सान्निध्यामुळे सर्व संतांचा सहवास आणि ज्ञान संत जनाबाईंना उपलब्ध झालं। बरं, इतकी व्यक्तिगत श्रद्धा, सेवा, दास्य, सख्य, ख म्हणजे आकाश, बघा आपली मराठी भाषा किती छान आहे, ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा, त्यामुळे दोन्ही मिळून शब्द तयार होतो खग। शेवटी पसायदानामध्ये भजी जो आदि पुरुखी असा जो उल्लेख आहे ना, तो आकाशातल्या बापाविषयीच आहे, म्हणून तो ख आहे त्या ठिकाणी, तो मूळ पुरुष। सख्य, ख म्हणजे आकाश, कसं आकाश, अमर्याद, म्हणून पुढे य, आणि सख्य म्हणजे आकाशातल्या परमेश्वराबरोबर झालेली अलौकिक मिलनाची संधी अद्वैत। आणि त्यामुळे संत जनाबाईच्या आयुष्यामध्ये काय पद्धतीनं प्रवास झाला असेल भक्तीचा, पण ह्या सर्व संतांच्या आयुष्यामध्ये जे स्वतःला मिळालं ते स्वतःजवळ ठेवायचं नाही, आपलं शरीर हे माध्यम आहे असा विचार करून ते पुढे वाहू द्यायचं। हा निसर्ग नियमाप्रमाणे जात आहे सगळं। जैसे निम्न भरले आविणे तोय ढळेची नेणे, तैसे श्रांता तोशोनी जाणे सामोरे पा। खड्डा भरल्यानंतर पाणी पुढे जातं तोपर्यंत जात नाही, हा पाण्याचा सद्गुण आहे। तसं नामदेवांच्या अलौकिक आशीर्वादाच्या माध्यमातून जनाबाईला मिळालेला ईश्वरी संकेत, ईश्वरी अनुभव दुसऱ्याला वाटून टाकत असताना सुद्धा काय करा, नेमकं काय करायला हवं आहे, आणि हे नेमकं काय करायला हवं आहे ते आम्हाला संत जनाबाईंच्या अभंगांच्या माध्यमातूनही लक्षात येत राहतं। आपण अलीकडे तसं करत नाही, दैनंदिन जीवनामध्ये मुंबरठ्या बाहेरची व्यक्ती सोडा, आपण आपल्या घरातल्या आई वडिलांपासून जरी विचार केला तरीसुद्धा ही सगळी नाती शाश्वत नाहीत अशा पद्धतीनंच वागत राहतो। शाश्वत नातं कोणतं, ते गुरुबरोबरच। एक नातं आहे जन्मजात, आई वडील बहीण भाऊ। दुसरं नातं कोणतं, संपादित, पती पत्नी, मित्र, शेजार माजार। पण ह्या दोन्ही नात्यांमध्ये अडचण येते, एकाच नात्यात अडचण येत नाही, ते नातं आहे गुरुचं। आणि म्हणून आपल्या ह्या अलौकिक प्रतिभात तसं पाहायला गेलं तर संत नामदेवांच्या प्रतिभेमधनं येणारा जो आविष्कार आहे तो आविष्कार साहजिक आहे, जनाबाईंच्या अभंगांमध्ये उतरणार आहे। काय उतरलं तर नम्रता। माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, माझ्या बोबडिया बोला। काय माझे बोल कसे आहेत, बोबडे आहेत। सगळ्याच संतांची नम्रता आहे। संत नामदेवांनी अशा पद्धतीनं म्हटलं, ज्या संत नामदेवांनी प्रवासामध्ये तहान लागल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, योग रूपाने सूक्ष्म झाले आणि खाली विहिरीत जाऊन त्यांनी पाणी आणून दिलं संत नामदेवांना, कशासाठी, आपल्या योग सामर्थ्याची चुणूक दाखवण्यासाठी। मग संत नामदेवांनी त्यांच्या भक्तीची चुणूक दाखवली आणि म्हणाले, योग सामर्थ्यानं ज्ञानराया तुला खाली जावं लागलं पाणी आणायला, मी ते विहिरीच्या काठावर बसतो, नुसतं स्मरण केलं तरी पाणी भरती, आणि विहीर पाण्यानं भरून गेली। ह्या अशा अलौकिक योग सामर्थ्याच्याही पलीकडे जाऊन भक्ती मार्गातून मिळालेल्या म्हणजे कोणत्या, ह्या संपूर्ण रचनेमध्ये ईश्वराबरोबर तादात्म्य पावत असताना मला माझं मत नाही या स्थितीमध्ये असलेल्या संत नामदेवांची प्रतिभा ही संत जनाबाईच्या अभंगामध्ये आहे। आणि म्हणून तो ऋषी कशी मागे 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 का, त्याचं कारण ते आहे। आणि मग आपल्याला मिळालेला हा ट्रिब्यूट, आपल्याला मिळालेली ही देणगी, पुन्हा एकदा संत वसंत कार्यक्रम बघणाऱ्या श्रोत्यांमध्ये मगाशी म्हटलं तसं, शहरी लोक आहेत, गावातली लोक आहेत, खेड्यातली लोक आहेत,
शहरातल्या लोकांना हा मुद्दा बघा, ट्रिब्यूट काय करायचा, डिस्ट्रीब्यूट करून टाकायचा, दुसऱ्याला देऊन टाकायचं. आणि त्यामुळे स्वतःला मिळालेला जनाबाईचा आनंद जनाबाई दुसऱ्यांना वाटू इच्छिते. काय झालं तर संत जनाबाईच्या देहाचंच सार्थक झालं. जन्म माणूस म्हणून जन्माला येऊन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्राण्यांना माणूस या जन्माविषयी काहीच कळत नाही, त्यांना त्यातला लोभही कळत नाही, याचं कारण त्यांना तो मिळत नाही. परमेश्वराला माणूस या जन्माची पूर्ण माहिती आहे, पण अनुभव घेता येत नाही. आणि आपण सगळी माणसं मनुष्य जन्म मिळतो पण कळत नाही नेमकं काय करायचं, या देहाचं काय करायचं. आत्मा म्हणजे काय, सोप्या शब्दात लक्षात ठेवा. आत्मा म्हणजे लगेच अगदी अध्यात्माकडे प्रवास करायला पाहिजे असं नाही. आत्मा म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेली कुवत, आपली ताकद, आपला सद्गुण कशात दडलेला आहे ती जागा. संत नामदेवांची भक्ती करत असताना संत जनाबाईच्या प्रतिभेला अलौकिक आविष्कार तर येतोच आहे, परंतु पूर्णपणे गुरुच्या चरणांवरती शरण गेलेली ही दासी जनाबाई तो अधिकार प्राप्त करते. आहे दासी, शिष्य आहे, नामदेवांची शिष्य आहे, पण अधिकार प्राप्त करते समाजाला मार्गदर्शन करण्याचा. कारण समाज 13वं शतक म्हणजे हिंदुस्थानमध्ये आक्रमणाचा काळ, आणि त्या कालावधीमध्ये या संतांच्या माध्यमातून सगळीकडे फिरून काय धारिष्ट निर्माण करून दिलं असेल या सर्व संतांनी, त्यांच्याबरोबर जनाबाईलाही जातात. आणि हे जनाबाईचा प्रवास करणं तिच्या ज्ञानामध्ये जशी भर टाकत गेलं तसंच ते अभिव्यक्त होत गेलं. भाल प्रतिभेची जोड मिळाली आणि मग स्वतःच्या देहाचं सार्थक झालं म्हणजे काय झालं. मग समाजाला सांगत असताना संत जनाबाई सहजतेनं ती काय म्हणते, जन्मा येऊन या देख, म्हणजे काय, चॅलेंज, आवाहन, आव्हान सगळं एकत्र. जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक. आपण जन्माला येतो, काय करतो आपण, आहार, निद्रा, भय आणि मैथून या चतुष्टयामध्ये अडकून आम्ही दुसरा काही विचार करत नाही. सार्थक करणं म्हणजे काय करणं, तर मनुष्याचं आयुष्य जगणं, प्राण्याचं आयुष्य न जगणं. आहार प्राण्याला पण लागतो, आम्हालाही लागतो. निद्रा जनावराला पण लागते, आम्हालाही लागते. भय जनावरालाही असतं, आम्हालाही असतं. मैथून जनावराकडे आहे, आमच्याकडेही आहे. याचा अर्थ ह्या गरजा ज्या आहेत ह्या गरजा प्राणी मात्रांसाठी आहेत. मग सार्थक काय होणार आहे, खाण्यापिण्याने सार्थक होणार आहे, भयग्रस्त झाल्याने सार्थक होणार आहे, असं सार्थक होत नाही. शोधतो सार्थक होण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या मनुष्य प्राणीमधला जो मनुष्य आहे त्याच्याकडे एक गोष्ट शिल्लक आहे, ती आहे अभिव्यक्ती, माझ्या मनातलं व्यक्त करणं. आणि व्यक्त करण्याची ही जी ताकद आहे मनुष्याकडे, त्याचा वापर सुयोग्य पद्धतीनं करणं, सहजतेनं करणं. आणि हे जर केलं तरच आयुष्याचं सार्थक होऊ शकतं, नाही तर सार्थक होऊ शकत नाही. स्वार्थ, मग ह्या अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी, या अष्टांग योगामधला जो यम आहे तिथे पहिला मुद्दा आहे तो लोभाचा. दास्य सख्य आहे, दास्य आणि सख्य यांच्या एकत्रित येण्याने जन्माला आलेल्या एका अलौकिक गोष्टीचं नाव आहे आत्मनिवेदन. कोणाबरोबर सख्य झालं तर सख्यचं दास्यबरोबर आणि दास्यचं सख्यबरोबर. आपण तसे जगत नाही शोधत, म्हणून मला असं वाटतं की ह्या आपल्या मनाच्या पृथ्वीवरती, आपल्या मनधरणीवरती, आपल्या मनधरणीवरती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठच्या ऋतूचा असणार आहे, तर संतांची ही शिकवण. फार खोलात जायची गरज नाही, सहज जाता जाता सांगितलेले नियमसुद्धा आम्हाला आयुष्य समृद्ध करून देण्यासाठी भरपूर भरपूर शक्तिमान आहेत. आवश्यक नाही की आम्हाला आणखीन काही त्यासाठी करावं लागेल. एवढं एक दास्य, श्रवणम, कीर्तनम, विष्णो स्मरणम, पादसेवनम, वंदनम, काही जरूर नाही. दास्य काय तुम्ही म्हणाल ते खरं, मला माझं मत नाही. श्रोते हो, जिथे शरण आलं तिथे कारण जन्माला येत नाही.
आणि जिथे कारण जन्माला येत नाही तिथे प्रश्न पडत नाही. प्रश्न पडतो कशाला? प्रश्न उभा पण राहत नाही. आणि प्रश्न उभाही राहत नाही, प्रश्न पडतही नाही. याचं कारण असं, आपण काय करतो, संत जनाबाई ज्या सहजतेनं आपल्या अभंगामध्ये सांगतात की करा देहाचे सार्थक म्हणजे काय करा, आम्ही प्रश्नचिन्ह जे आहे त्या प्रश्नचिन्हाच्या बाबतीमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करतो. श्रोते हो, आम्ही पूर्णविरामातल्या रामाच्या लोभापायी डोक्यावर प्रश्नचिन्ह घेऊन सतत उभे असतो. पूर्णविरामावरती राहतो खाली, आराम मिळतो म्हणून, आणि मग सतत बडबड करत बसतो, प्रश्न डोक्यावर आहे, प्रश्न डोक्यावर आहे. तिकडनं निघायचं, तितिक्षा करायची, प्रश्नचिन्हाच्या वरती यायचं. प्रश्नचिन्हाचा वर्तुळाकार आकार आहे, त्याच्यावरती उभं राहायचं, हात पसरून स्वतःला संतुलित करायचं. म्हणजे काय करायचं? बॅलन्स करायचं. कसं करणार? मनुष्य आणि प्राण्यामध्ये बॅलन्स करायचं, मन न करायचं. आणि मग खाली पूर्णविरामाकडे बघायचं, प्रश्न सुटला नाही तरी पायाखाली तरी राहतो, ही स्थिती निर्माण करायची सार्थक होण्यासाठी आयुष्याचं. आपल्या कुवतीचा अत्युच्च आविष्कार, आपल्या भक्तीचा अत्युच्च आविष्कार जनाबाईने केला. आपण सगळ्यांनी हा जो पुढचा अभंग आपल्यासमोर सादर होणार आहे, अभंग जनाईचे, या अल्बममधील सीडीच्या कार्यक्रमामध्ये श्रीनिवास खळ्यांनी संगीतबद्ध केलेला आणि आपण संत यांनी गायलेला सुरेख अभंग आहे. जन्मा येऊन या देख, जनाबाईचा आत्मविश्वास बघा. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक, ते कधी? श्वासात परमेश्वर आला तर विश्वास निर्माण होईल, आणि विश्वास जन्माला आला की आत्मविश्वास निर्माण होईल, आणि त्या आत्मविश्वासाच्या पोटी जे आत्मनिवेदन येतं ते असं दुसऱ्याला वाटत फिरायचं, म्हणजे सांगत फिरायचं. काय सांगायचं? जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. ऐका. जन्मा येऊनिया देख.
लागे ध्यान मिटले डोले एक क्या ठाई बैसोनिया देह आनंदाने डोले निराधाराला आधार विठल विठल ऐसे घर घर मनात करता तेथे तेथे भेटे विश्वंभर विठल 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 राजा विठल 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 गर्जा विठल 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 गावा विठल 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 गावा विठल 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 स्फूर्ति विठल 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 पूर्ति विठल 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 जीवन विठल 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 त्रिभुवन विठल 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 मन हे विठल 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 अवघे विठल 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 अवघे विठल 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 विठल